सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सायली आणि अर्जुन बेडरूममध्ये बसलेले असतात. तर सायली आता अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, अहो प्रताप बाबांनी माझ्यावरती एवढा मोठा विश्वास टाकला, पूर्ण आईने मला मिठी मारली, तेव्हा आता एवढ्या मोठ्या माणसांचा मी विश्वासघात कसा करू शकते. अर्जुन म्हणतो की मी सायली, तुम्ही असा विचार कसा करता. तेव्हा आता सायली म्हणते की विचार येतोय सर. तेव्हा आता हातातील राखी दाखवत सायली म्हणते की अर्जुन सर, या राखीची किंमत खूप मोठी आहे आणि जे कधी आपल्या घरात घडलं नाही ते आज घडलंय. सायली म्हणते की अहो पूर्णाईने मला या घराचं रक्षण करता म्हणून राखी बांधली. सायली म्हणते की हा एवढा मोठा मान कुठल्या सुनेला मिळतोय सर आणि कसा मिळेल. सायली म्हणते की अर्जुन सर, या राखीची किंमत बाजारात काय असेल बरं, फार तर फार 50-100 रुपयात ही राखी मिळेल आणि ज्याने ही राखी विकली त्याला माहीतही नसेल की याची किंमत माझ्यासाठी काय आहे. खरं तर या राखीची किंमत माझ्यासाठी करोडो रुपयापेक्षा जास्त आहे. ती ऐकताच आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणते की म्हणून मला भीती वाटते की मला ही जबाबदारी दिलेली पेलवल की नाही. तर आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींचा एवढा त्रास का करून घेता. तेव्हा आता सायली विचार करते की कारण माझ्या डोक्यावरती प्रेमाचं खूप मोठं ओझं आहे. अर्जुनकडे बघत सायली विचार करते की या राखीची किंमत माझ्यासाठी तेव्हाच खरी होईल जेव्हा तुम्ही माझे व्हाल. तर आता अर्जुनकडे बघत सायली विचार करते की सर, मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगून टाकू का. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की सांगा ना मिस सायली. तर लगेच सायली भानावर येते. सायली म्हणते की नाही नाही काही नाही हो सर, आणि हा सगळा त्रास आपली केस संपेपर्यंतच आहे ना. सायली म्हणते की आत्ता आपण फक्त प्रियाचाच विचार करूयात. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की एक मिनिट, आत्ता तुम्ही काय बोलत होता वेगळंच बोलत होतात आणि आत्ता लगेच तुम्ही तन्वीचा टॉपिक का काढला. सायली म्हणते की आओ म्हणजे प्रियाला बोलतं कसं करायचं याचा आपण विचार करू. सायली म्हणते की आणि मी प्रियाचा विषय नाही तर आपला केसचा विषय काढलाय. सायली म्हणते की या राखीचा मान तर मला ठेवायचाच आहे, तेव्हा लवकरात लवकर आपली केस संपली पाहिजे असे सायली अर्जुनला बोलते. तेव्हा आता अर्जुन उलगड्यात पडलेला असतो. इकडे आता प्रतिमा ही तिच्या बेडरूममध्ये खाली झोपलेली असताना रागाने आणि तावातावाने प्रिया तिथे येते. प्रतिमाकडे बघत प्रिया म्हणते की आई, तू कशी शांत झोपू शकतेस ग, तुला तुझी मुलगी आठवण्याचा त्रास नाही होत का. पटकन आता प्रतिमा ही उठून बसते आणि डोक्यावरती ओढणी घेते. त्यानंतर आता प्रिया ही खाली बसत तिच्या गळ्यातील लॉकेट प्रतिमासमोर धरते आणि म्हणते की आई, हे लॉकेट तुला आठवतंय का, लहानपणी हे लॉकेट धरून मी खेळायचे. प्रिया म्हणते की अशीच गप्प बसून राहणार आहेस का, उगाच मी इथे आली, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, असे म्हणत आता रागाने प्रिया बाजूला जाऊ लागते. अचानक प्रिया थबकते आणि पुन्हा प्रतिमाकडे येत म्हणते की आई, तुला आपला ॲक्सिडेंट आठवतो का ग, आपण याच घरातून निघालो होतो. प्रिया म्हणते की रात्रीची वेळ होती, गाडी स्पीडमध्ये निघाली होती, अचानक समोरून ट्रक आला आणि धडम असे करताच आता प्रतिमा घाबरून खूप डचकते. इकडे आता सायली ही किचनमध्ये येऊन अर्जुनला कॉफी करू लागते. तिकडे आता प्रिया ही प्रतिमाला सांगत असते की आपली गाडी दरीत कोसळली आणि त्यामधून तू वाचली आणि 20 वर्षापर्यंत तू गायब होतीस. प्रिया म्हणते की 20 वर्षांनी तू परत आली, इतके वर्ष कुठे होतीस तू, बोल ना, असे आता प्रिया प्रतिमाला डवचत बोलते. प्रतिमा आता गप्प बसलेली असते. तेव्हा आता प्रिया म्हणते की बोल ना, इतके वर्ष तू कुठे होतीस, हे बघ गप्प बसू नकोस, बोल काहीतरी. रागाने प्रिया म्हणते की तुला काही जरी नाही आठवलं ना तरी चालेल, पण मीच तुझी मुलगी आहे हे तुला आठवायलाच हवं. इकडे आता किचनमध्ये असताना सायली विचार करते की प्रतिमा आत्या झोपल्या असतील का, आणि ताबडतोब आता प्रतिमाकडे सायली जाऊ लागते. इकडे आता प्रिया ही प्रतिमाला बोलते की तू मला 9 महिने तुझ्या पोटात वाढवलंय ना, आणि म्हणतात ना की मुलीची नाळ ही आईला जोडलेली असते म्हणून. तेवढ्यात आता दरवाजात सायली तिथे येते आणि प्रिया आता दमदाटी करून प्रतिमाला ते विचारत असल्याचे आता सायलीला दिसते. प्रिया म्हणते की तू बोलत का नाही आहे, मीच तुझी मुलगी आठव. तर तेवढ्यात सायली प्रिया असे नाव घेऊन आता प्रियाकडे येऊ लागते. आता प्रियाच्या हाताला धरून सायली ही बाजूला घेते आणि म्हणते की प्रिया काय चाललंय ग तुझं, हे असे ओरडून तुला वळख पटणार आहे का. सायली म्हणते की आणि तुला हेही कळत नाही आहे का त्यांच्याशी कसं वागायचं ते. तर आता बोट करत प्रिया म्हणते की ए,
तू मला शिकवू नकोस मला माझ्या आईबरोबर कसं वागायचं आहे ते, आणि तुझ्यासारख्या माणसं चोरणाऱ्या बाईंना तर तो बोलण्याचा हक्कच नाही आहे, असे आता प्रिया सायलीला बोलताच सायली म्हणते की काय म्हणालीस प्रिया? प्रिया म्हणते की नाही तर काय, अगोदर माझ्या अर्जुनला माझ्यापासून तोडलं आणि आता तू माझ्या आईला तोडतेस. चुटकी वाजवत प्रिया म्हणते की माझ्यापासून तू माझेच माणसं तोडतेस आणि निघ मला माझ्या आईशी बोलायचं आहे, असे म्हणत आता प्रिया ही सायलीला बाजूला ढकलते आणि पुन्हा प्रतिमाकडे जाते. आता प्रिया ही जोराने प्रतिमाचा हात धरते आणि रागाने म्हणते की माझा चेहरा बघ, आठवतंय का तुला, काही आठवतंय का? पुन्हा आता प्रिया प्रतिमाला डवचू लागते. आता प्रिया पुन्हा गळ्यातील लॉकेट दाखवत म्हणते की हे लॉकेट बघ, वाढदिवसाच्या दिवशी हेच लॉकेट तू माझ्या गळ्यात घातलं होतंस, आठव, आपला ॲक्सिडेंट झाला होता, आठवतंय का तुला? ते ऐकून सायली म्हणते की अगं प्रिया काय विषय काढतेस तू? पुन्हा आता प्रिया जोर जोराने प्रतिमाला हलवत म्हणते की आई सगळेजण म्हणतात ना मी तुझी मुलगी आहे, मग ओळख ना मी तुझी मुलगी आहे. तेव्हा आता सायलीलाच राग येऊन जोराने सायली प्रियाकडे जाते आणि प्रियाचा हात धरून प्रियाला उठवत जोराने सायली प्रियाच्या कानाखाली मारते. सायली म्हणते की प्रिया अगं तुला काही वाटायला हवंय, कुठली मुलगी आपल्या आईसोबत असं वागते? सायली म्हणते की प्रतिमा त्याची काळजी घ्यायची सोडून तू त्यांचा छळ करतेस का? प्रिया म्हणते की माझ्या थोबाडीत मारायची तुझी हिंमतच कशी झाली आणि आता बघ मी काय करते ते. बोट करत आता सायली म्हणते की तुला काय वाटेल ते करायचं ते कर, पण प्रतिमा हत्याशी असं वागायचं नाही. तेव्हा आता सायली म्हणते की प्रिया अगं जरा विचार कर ना, रविराज सरांना वाटत नसेल का प्रतिमा हत्याने लवकर बरं व्हावं म्हणून, त्यांना सगळं आठवावं म्हणून. सायली म्हणते की पूर्णाही सुद्धा ह्याच विचारात आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी संयम ठेवलायच ना. तेव्हा आता प्रिया म्हणते की माझी आई 20 वर्षांनी मला मिळाली, तेव्हा आता मी काय 20 वर्ष थांबू का की ती मला मुलगी म्हणून ओळखेल म्हणून. सायली म्हणते की प्रतिमा त्यांनी आज बाबांना राखी बांधली, हळूहळू त्या आपल्या बरोबर मिसळायला लागल्यात आणि त्यांना आठवेल सुद्धा. तेव्हा आता तरी यात समाधान मान, तर प्रिया म्हणते की हे सगळं तूच ठरवणार आहेस का? चुटके वाजवत बोट करत आता सायली म्हणते की त्यांच्यासाठी काय योग्य आहे आणि काय चूक हे मीच ठरवणार, तेव्हा आता तू चल निघ इथून. तेव्हा आता प्रिया म्हणते की मी जाणार नाही आहे. तेव्हा बोट करत बोट दाखवत आता सायली म्हणते की प्रिया मी तुला सांगते चल निघ, आणि रागाने आता प्रियाचा हात धरून सायली ही जोराने प्रियाला बाहेर ढकलते. तेव्हा आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता राग येऊन प्रिया विचार करते की सायली आता खूप झालं, इतक्या दिवस मी तुला माफ केलं पण आता मी तुला माफ करणार नाही आणि तुझ्या त्या आईला सुद्धा मी माफ करणार नाही, असे म्हणत आता प्रिया ही सायली आणि प्रतिमाकडे बघत रागाने तेथून निघून जाते. तर आता इकडे सायली ही प्रतिमा हत्याला समजावू लागते. सायली म्हणते की प्रतिमा हत्या तन्वी तुमच्या बरोबर जे काही वागली ना त्याचा तुम्ही त्रास करून घेऊ नका, 20 वर्ष तुमच्यापासून ती बाजूला राहिली ना. सायली म्हणते की मला मान्य आहे की आई तिची पद्धत चुकली. सायली म्हणते की प्रिया जे वागली ती योग्य नव्हतं, तेव्हा तुम्ही सुद्धा प्रतिमा हत्या ते विसरून जा. सायली म्हणते की प्रतिमा हत्या आता शांत झोपा, झोप लागेल ना तुम्हाला की मी थांबू इथे, तर प्रतिमा मान हलवते आणि आता सायली ही झोपायला जाते. दुसऱ्या दिवशी पहाटे सायली उठून तिचे आवरून किचनमध्ये येऊ लागते. तेवढ्यात आता गॅसवर चहा गरम होत असल्याचे आता सायली बघते. तेव्हा आता पटकन सायली विचार करते की विमलताई लवकर उठून त्यांनी चहासुद्धा ठेवलाय वाटतं. तर आता पटकन किचनमध्ये काहीतरी वाजल्याचा आवाज येतो, तर सायली किचनमध्ये येते. तेव्हा आता प्रतिमा आत्या खाली बसून आलं कुटत असते. तेव्हा आता प्रतिमा आत्याला बघून सायली म्हणते की प्रतिमा आत्या तुम्ही आणि तुम्ही खाली का बसलात? तेव्हा आता प्रतिमा सायलीकडे बघते आणि आता प्रतिमा आत्या आलं कुटत असल्याचे सायलीला दाखवते. तेव्हा खुश होत सायली म्हणते की प्रतिमा आत्या आलं कुटताय तुम्ही? आता प्रतिमा आत्या ते आलं चहामध्ये टाकू लागते. तर खुश होत हसतच सायली म्हणते की करा करा, आपण ना सगळ्यांना सरप्राईज देऊ. आणि आता प्रतिमा आत्याने आलं घालून फक्कड असा चहा केलेला असतो. तेवढ्यात कल्पना पूर्णायला घेऊन अश्विन अर्जुन सगळेजण टेबलवर येऊन बसतात आणि सायली आणि आता प्रतिमाला सगळेजण बघतात. रविराज आणि प्रतापसुद्धा आता टेबलवर येऊन बसतो, तर पूर्णाही आता तिरप्या नजरेने प्रतिमाकडे बघत असते. तेवढ्यात आता किचनमधून सायली म्हणते की आज तुमच्यासाठी सगळ्यांना एक मोठं सरप्राईज आहे. रविराज म्हणतो की कसलं सरप्राईज? तर हसतच सायली म्हणते की कळेन तुम्हाला. आणि आता प्रतिमा आत्याने बनवलेला चहा घेऊन सायली ही सगळ्यांच्या समोर येते आणि प्रत्येकाच्या कपामध्ये आता सायली ही चहा प्यायला देते. तो चहा बघून अर्जुन विचार करतो की चहा
त्या दिवशी तर मला मिस सायलीनी दिवसभर कॉफी पाजली आणि आज चहा. आता माझं काय चुकलं आहे असा विचार अर्जुन करतो, तर आता पूर्णाई ही चहा घेऊ लागते. तर आता पूर्णाईने चहाचा सेंट घेतलेला असतो आणि खूप चहाचा खमंग वास येत असतो. आता सायलीकडे बघत अर्जुन म्हणतो की बायको, तू मला चुकून चहा दिलाय, अगं मला कॉफी पाहिजे ना. तेव्हा आता हसतच सायली प्रतिमा आत्याकडे बघते आणि प्रतिमा आत्याला खुणावते. इकडे आता प्रिया म्हणते की सायली, अगं अर्जुनला कॉफी लागते एवढंसुद्धा साधं तुला माहिती नाही का. सायली म्हणते की माझ्या चांगलंच लक्षात आहे, पण आज सगळ्यांनी हात चहा प्यायचा आहे. तेव्हा आता सगळेजण विचार करून पुन्हा सायलीकडे बघू लागतात. प्रतिमाकडे बघत सायली म्हणते की कारण आजचा चहा खूप स्पेशल आहे. आणि आजचा चहा खूप स्पेशल आहे असे सायलीचे बोलणे ऐकून सगळ्यांच्या डोक्यात क्लिक झालेले असते की आजचा चहा प्रतिमा आत्याने बनवला आणि सगळेजण अवाक झालेले असतात आणि खुश झालेले असतात. तेव्हा आता सायली म्हणते की आज मी स्वयंपाकघरात जाण्या अगोदर प्रतिमा आत्या स्वतः चहा बनवत होत्या, ते ऐकून सगळेजण खुश झालेले असतात. तर रविराज हा प्रतिमाकडे बघतो. अश्विन, रविराज, प्रताप सर्वजण प्रतिमा आत्याकडे बघत खूप खुश झालेले असतात. अर्जुन प्रतिमाकडे बघत म्हणतो की मी सुद्धा आज चहाच घेणार. तर बोट करत प्रताप म्हणतो मी सुद्धा. आणि आता सगळेजण चहा पिऊ लागतात. तर रविराजने चहाची टेस्ट बघताच डोळे झाकलेले असतात. तर पूर्णाई चहाचा घोट घेऊन तृप्त झालेली असते आणि सगळेच्या चेहऱ्यावरती ताजा टवटवीतपणा आलेला असतो. चहा घेत अर्जुन म्हणतो की वाव, एकदम मस्त झाला आणि प्रतिमा आत्याकडे बघतो. तेवढ्या चहा घेत असताना अर्जुनच्या मोबाईलवर मेसेज येतो आणि अर्जुन त्याचा मोबाईल उघडून तो मेसेज वाचू लागतो. त्यामध्ये टेक्स्टिंग विथ शर्माने SMS पाठवलेला असतो. त्यामध्ये आता लंच मीटिंग ॲट रेनबो कॅफे फिक्स्ड असे त्यामध्ये अर्जुनला मेसेज टाकून लिहून पाठवलेले असते. पटकन आता प्रिया अर्जुनचा मोबाईल तिरप्या डोळ्यांनी बघू लागते. आणि आता लंच मीटिंग ॲट रेनबो कॅफे हे प्रियाने वाचलेलं असतं. तेव्हा आता प्रिया विचार करते की अर्जुनची आज रेनबो कॅफेमध्ये मीटिंग आहे, या सायलीने माझ्या कानाखाली मारले ना, तेव्हा आता तिचा बदला घेण्याची हीच वेळ योग्य आहे असा आता प्रियाने विचार केलेला असतो. इकडे चहा घेत अर्जुन म्हणतो की बायको, प्रतिमा आत्याला सांग की चहा खूप छान झाला होता. तर आता प्रतिमा आत्यासुद्धा खूप खुश झालेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी निघतो आता. तर सायली म्हणते की अहो, नाश्ता तर करून जाणा. अर्जुन म्हणतो की नाही, मला खूप उशीर होतोय. आणि आता सगळेजण अर्जुनला बाय बाय करून अर्जुन तेथून निघून जातो. इकडे आता चहाकडे बघत रविराज म्हणतो की सायली, असा आलं घालून चहा मला बऱ्याच वर्षांनी मिळाला आहे, अजून एक कप देते का. तर सायली आता खुश होऊन हसतच म्हणते की देते ना रविराज काका. आता पटकन सायली ही पुन्हा किचनमध्ये जाऊन प्रतिमा आत्याकडे खुणावत पुन्हा चहाचा रविराजला एक कप भरून देते. तेव्हा आता सगळेजण खूप खुश झालेले असतात. इकडे आता सायली ही किचनमध्ये जाते आणि अर्जुनसाठी डबा भरवू लागते. तेवढ्यात पाठीमागून प्रिया तिथे येत सायलीला म्हणते की काय करते सायली. तेव्हा आता सायली म्हणते की कळत नाही का तुला, हे आज नाश्ता करून गेले नाही तेव्हा त्यांच्यासाठी डबा भरवते. तेव्हा आता प्रिया म्हणते की तो तुझ्या हातचं खाणार नाही अगं, तो आज एका कॅफेमध्ये जातोय. प्रिया म्हणते की यव्हाना तो आता निघाला सुद्धा असेल. तर सायली म्हणते की नाही नाही, ते आज ऑफिसमध्येच असणार आहेत. सायली म्हणते की त्यांना जर बाहेर जायचं असतं तर त्यांनी मला तसं सांगितलं असतं. तेव्हा आता प्रिया सायलीकडे येत म्हणते की सायली, कधी कधी मला तुझी खूप दया वाटते ग, आणि तुला असं वाटतं का की अर्जुन तुला सगळं काही सांगतोय म्हणून. प्रिया म्हणते की हा तुझा सगळ्यात मोठा गैरसमज आहे बरं सायली. सायली म्हणते की तुला असं वाटतंय का की सगळं काही मला सांगतायत ते. प्रिया म्हणते सगळं सोड, पण अर्जुन आज लंचसाठी बाहेर जाणार आहे हे तुला माहीत नव्हतं, पण मला तर माहिती आहे ना. प्रिया म्हणते की ॲक्च्युली मी आणि अर्जुनच आज लंचसाठी बाहेर जाणार होतो, पण मीटिंग असल्यामुळे लंचसाठी तोच बाहेर जाणार आहे आज. प्रिया म्हणते की मीच त्याला म्हणाले की काही हरकत नाही, आपण नंतर कधीतरी जाऊ लंचला. प्रिया म्हणते की पण अर्जुन मला आता मीटिंग संपल्यानंतर अपडेट देईलच, आम्ही आमच्या सगळ्या अपडेट्स एकमेकांना देतोय सायली. तेव्हा आता रागाने सायली ही ऑफिसमध्ये अर्जुनचा डबा घेऊन येते. तर प्रियासुद्धा ऑफिसमध्ये आलेली असते. तेव्हा आता अर्जुनची खुर्ची तिकडच्या बाजूने असल्यामुळे सायलीला वाटतं की अर्जुन तिथेच आहे. तेव्हा आता सायली अर्जुनला म्हणते की बघितलं का, अर्जुन सर इथेच आहेत. तर आता सायली पुढे जाते, पण तिथे खुर्चीवर कोणीच नसतं. तेव्हा आता सायलीचा मोठा मुडाप झालेला असतो. तर आता अर्जुन हा घरी येताच आता प्रिया ही अर्जुनकडे येते आणि म्हणते की अरे अर्जुन, आजचा दिवस कसा गेला रे.
आणि तुझ्या या मीटिंगमुळे आपल्याला आपली लंच डेट कॅन्सल करावी लागली, असे प्रिया सायलीकडे बघत अर्जुनला बोलते. तेव्हा आता सायलीला खूप राग आलेला असतो. तर आता अर्जुन हा सायलीचा गैरसमज कसा दूर करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.